ना ही शुरू करते सर। हाँ करा 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 करा. माझ्या मोबाईलचं काहीतरी ते जॉईन होत नाहीये त्याच्यामुळे कला मग मी. महाविद्यालय आयोजित अकॅडमिक लेक्चर सिरीज मध्ये आज मराठी विभागाच्या वतीने इंदापूर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राजाराम गावडे यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी गावडे सरांचं या ठिकाणी स्वागत करते, त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयातील उपस्थित राहिलेले सर्व प्राध्यापक विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी या व्याख्यानामध्ये स्वागत करते। डॉक्टर गावडे सरांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी देते। गेली 23 वर्ष गावडे सर मराठी विषयाचं अध्यापनाचं कार्य करीत आहे। पुणे विद्यापीठाच्या बहिशाल विभागातील एक व्याख्याते म्हणून सुद्धा ते सर्वांना या ठिकाणी परिचित आहेत। विविध विषयांवर ते आपल्या व्याख्यानातून आपल्या विचारांची मांडणी वगैरे करत असतात। महाराष्ट्रातील आधुनिक काळातील एक मोठे संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर सरांनी सविस्तर या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। पुराण काळातील किंवा 11व्या 12व्या शतकातील संतांबद्दल किंवा त्यांच्या जीवनाबद्दल आपण लिखित पुस्तकातून या ठिकाणी वाचत असतो, पण संत गाडगे महाराज जे आहेत ते अलीकडच्या काळातील अनेकांनी त्यांना पाहिलेले संत आहेत। तर अशा या संतांच्या जीवन कार्याचा गावडे सरांचा अभ्यास आहे, सखोल असा अभ्यास आहे। तर मी गावडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी। धन्यवाद मॅडम. हॅलो, आवाज येतोय ना? हाँ बोला। इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भिगवण यांच्या वतीनं प्राध्यापक अकॅडमीच्या माध्यमातून जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. हेलो. हेलो मॅडम, आवाज येतोय का? हॅलो. येतोय बोला। अब ते माझं मोबाईलचं चालू झालं होतं त्याच्यामुळे ते तो घेतला होता. नाही तर असू मी द्या। आता जवळपास 9 लोक या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भिगवण यांच्या वतीने प्राध्यापक अकॅडमी घेत आवाज बोल. प्राध्यापक अकॅडमीच्या वतीनं जे व्याख्यान आज आयोजित केलेलं आहे संत गाडगे बाबांचं जीवन आणि कार्य या व्याख्यानाची संधी आपण सगळ्यांनी मला दिली, आपल्या महाविद्यालयाने मला दिली, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या व्याख्यानासाठी प्राध्यापक अनिल बनसोडे, प्राध्यापक भास्कर डॉक्टर भास्कर गडगुळ, प्रोफेसर डॉक्टर भास्कर गडगुळ, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर श्याम सातर्ले, वैशाली गावडे असे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित असताना मला दिसत आहेत. आमचे काही विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत. तत्पूर्वी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज, त्याचप्रमाणे मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञाताई लांबतुरे मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना आपण या व्याख्यानमालांच्या सिरीज मधून किंवा व्याख्यानमालांच्या माध्यमातून आज संत गाडगे बाबांचे जीवन आणि कार्य पुन्हा एकदा तुमच्या समोर मला सादर करण्याची आपण संधी दिलेली आहे. मित्रांनो, बोलत असताना खरं तर आपण म्हणजे माझ्यासारखा हा टेक्नो सेवी नॉन टेक्नो सेवी माणूस आहे मी. त्याच्यामुळे काही गोंधळ असा हा थोडाफार प्रमाणामध्ये होतो, कारण सुरू करण्याच्या अगोदरच तो मी बराचसा प्रयत्न केला पण ते काही चालू होईना. त्याच्यामध्ये एक 4-2 मिनिट आपले गेले, हरकत नाही, माझ्या वतीने थोडासा उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छावा संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिबा महात्मा फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समतेच्या चळवळीमध्ये ज्या अनेक मान्यवरांनी कामं केली त्या सर्व समतेच्या चळवळीतील महत्त्वपूर्ण मान्यवरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रांनो, भारताची रचना जर आपण बघितली, आपल्या देशाची रचना जर आपण बघितली, तर आपला देश हा वर्णव्यवस्थेमध्ये विभागलेला अशा प्रकारचा देश आहे आणि हा चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये विभागलेला देश आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे. आपल्या व्याख्यानाच्या ह्याच्यातून विषयांतर होईल म्हणून मी त्याकडे फारसं जाणार नाही, पण साधारणपणे आपण आपल्या देशाची रचना बघितली, आपण आपल्या लोकशाहीची रचना बघितली किंवा पूर्व परंपरा, आपण भारताची स्थितीगती याचा जर विचार केला किंवा किंबहुना फक्त महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी अनेक गोष्टींमध्ये विभागलेला आपला देश आहे. अर्थात अनेक सांस्कृतिक गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा आपला हा जो देश आहे तो हा विभागलेला आपल्याला साधारणपणे दिसून येतो. या अशाच गोष्टींमधून अनेक चांगल्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडत गेल्या, अनेक वाईट गोष्टी सुद्धा आपल्या देशामध्ये घडत गेल्या. वर्णव्यवस्थेनं या देशामधल्या माणसाला माणूसपण जे नाकारलेलं आहे, हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला शेवटचा वर्ग जो आहे या शेवटच्या वर्गाने वरच्या तीन वर्गांची सेवा करायची आणि त्या मोबदल्यामध्ये जे जे काही मिळेल त्या मोबदल्यावर जे जे काही मिळेल त्याच्यावरती आपली गुजराण करायची अशा प्रकारची साधारणपणे आपल्या देशामधली व्यवस्था होती. आणि मग मला सांगा की याच्या याच माध्यमातून शिक्षणच नाही, सगळ्यात पहिलं महत्वाचं आपलं नाकारलेलं, आपल्याला काय नाकारलं, आपलं माणूस पण नाकारलं. पण आपलं माणूस पण का नाकारलं, तर आपल्याला शिक्षण नाही म्हणून आपल्याला माणूस पण जे आहे ते नाकारलं. वर्णव्यवस्थेनं अत्यंत ज्या शृंखला ज्या होत्या त्या शृंखला किंवा बेड्या ज्या होत्या आपल्या पायांमध्ये अडकवल्या, आपल्या मेंदूंमध्ये अडकवल्या आणि आपल्याला जागच्या जागी बांधून ठेवण्याचा प्रयत्न हा साधारणपणे केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग याचा परिणाम काय झाला, तर याचा परिणाम आपल्याला पूर्णपणे अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये पसरली, अंधश्रद्धा पसरली आणि त्या अंधश्रद्धेच्या पायी आपण अनेक वर्ष प्रचंड अज्ञानाच्या गर्तेमध्ये लांब जाऊन आपण या ठिकाणी थांबलेलो आपल्याला साधारणपणे दिसतो. आणि त्याच्यामुळे आपली जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, आपला जो विकास व्हायला पाहिजे होता, असा विकास आपला झाला नाही. आणि मग हा विकास करण्याचा कोणी कोणी प्रयत्न केला, तर महात्मा कबीरानं केला, महात्मा गौतम बुद्धानं केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, छत्रपती संभाजी महाराजांनी केला, छत्रपती शाहू महाराजांनी केला. म्हणजे ह्या ज्या गोष्टीमध्ये मी जे मान्यवरांची नावं घेतली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा, हे अनेक समतेच्या चळवळीमध्ये काम केलेल्या महापुरुषांची नावं घेण्याच्या पाठीमागे माझा जो हेतू आहे हा हेतू अशाच पद्धतीचा असलेला साधारणपणे दिसून येतो. मला सांगायचं तुम्हाला होतं की अशाच या व्यवस्थेमधून महाराष्ट्रामधल्या विदर्भामध्ये जे 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 काही ज्या ज्या काही घटना घडून गेल्या त्या घटनांचा त्या घटनांचा आढावा घेत असताना मला संत गाडगेबाबांचं चरित्र माझ्या डोळ्यासमोर दिसतं. मला सांगायचं तुम्हाला असं होतं की 23 फेब्रुवारी 1876 रोजी हा महात्मा त्या गावामध्ये जन्माला आला, म्हणजे छोटा डेबूजी त्या ठिकाणी जन्माला आला आणि या डेबूजीच्या नावाला, म्हणजे डेबूजी जिंगराजी जानोरकर हे गाडगेबाबांचं पूर्ण नाव आहे. ते गाडगेबाबा का झाले, कसे झाले, हे मी तुम्हाला माझ्या व्याख्यानामध्ये सांगणारच आहे. पण एका कुटुंबाच्या पोटी झिंगराजी आणि सखुबाई यांच्या पोटी ह्या डेबूचा किंवा एका लहान मुलाचा जन्म झाला आणि नंतर त्याचं नाव त्यांनी डेबू असं ठेवलेलं होतं. त्या डेबूलाच काही लोक डेव्यास सुद्धा म्हणायचे आणि या डेबूचं जाल, कारण विदर्भामध्ये त्या ठिकाणी 18 पगड जाती आहेत. आजही त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला दिसतातच. आपण 21व्या शतकामध्ये गेलेलो असतो तरी आजही आपल्याला अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या अंधश्रद्धा दिसतात. अर्थात त्याचा अन्वयार्थ पण आजच्या काळामध्ये नव्यानं लावण्याची गरज आहे, कारण आपल्याच माता भगिनींनी काल म्हणजे अगदी त्याच्यामध्ये अनेक आपल्या म्हणजे माझ्या घरामध्ये सुद्धा भगिनींनी किंवा माझ्या घरामधल्या अनेक महिलांनी किंवा माझ्या आजूबाजूच्या अनेक ह्यांनी माझ्या ताईंनी वडाच्या झाडाला दोऱ्यानं गुंडाळलं पा. म्हणजे आजही आपण ह्या आशेच्या काही गोष्टी आहेत, अर्थात त्याच्या नव्यानं अर्थ लावण्याची गरज आहे. म्हणजे आपण पर्यावरण पूजक आहोत हा अर्थ माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी लावतो पा. मला सांगायचं तुम्हाला असं होतं की 23 फेब्रुवारी 1876 साली गाडगेबाबांचा तिथे जन्म झाला आणि गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबांना म्हणजे हा छोटा डेबूजी झिंगराजी जे आहेत, गाडगेबाबांचे जे वडील आहेत, ते प्रचंड व्यसनांच्या आहारी गेलेले होते पा. म्हणजे
तिथं काय व्हायचं की ते विदर्भामध्ये ह्या धोबी समाजाला किंवा परीट समाजाला वट्टी असं म्हटलं जायचं, आणि त्या धोबी समाजामध्ये किंवा परीट समाजामध्ये चांगल्या घटना घडल्या तरी सुद्धा दारू प्यायची, वाईट घटना घडल्या तरी सुद्धा दारूच प्यायची. म्हणजे आपला जो आनंद आहे तो आनंद सुद्धा दारू, प्रचंड दारू पिऊन, म्हणजे दारू म्हटलं की त्याच्याबरोबर बकरं आलं, त्याच्याबरोबर कोंबडं आलं, आणि अशा प्रकारचं ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था त्या ठिकाणी ते लोक केले जायचे. आणि दारू पिऊन आपला जो आनंद आहे किंवा आपलं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा विसरण्याचं किंवा याचं काम हे करायचे. आणि हळूहळू काय व्हायला लागलं की कोणाचा धावा असू देत, कोणाचा तिसरा असू देत किंवा कोणाचं मयत असू देत, अशा ठिकाणी लोक त्या मैतीला हजर राहायचे, त्या धाव्याला हजर राहायचे, सावडण्याच्या कार्यक्रमाला हजर राहायचे. आणि अशा प्रकारचे अनेक लोक हे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला तिथं हजर राहायचे. आणि या राहण्यातून काय व्हायचं की हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथे यथेच्छ दारू पाजले जायचे, त्यांना बकऱ्या कोंबड्याचं किंवा मटणाचं जेवण हे त्या ठिकाणी दिलं जायचं. आणि लक्षात घ्या की हळूहळू हळूहळू काय व्हायला लागलं की गाडगे बाबांचे जे वडील होते झिंगराजी जानोरकर, हे झिंगराजी जानोरकर हळूहळू व्यसनांच्या आहारी गेले. आणि म्हणजे आपली जी ही जी व्यसनं आहेत ही व्यसनं म्हणजे ते स्वतः तर व्यसन करायचीच करायचे, पण त्यांच्या सोबतीनं अनेकांना त्याच्यामध्ये त्यांनी अडकून टाकायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यांची जी 6 एकर त्यांना जमीन फक्त राहिली, बा प्रचंड मोठी जमीन त्यांना होती, पण त्यातली जमीन जाऊन जाऊन त्यांच्या वाट्याला फक्त 6 एकर जमीन राहिली. एक सावकार त्यांचा मित्र होता आणि तो सावकार असं म्हणायचा माफ करा, तो सावकार जो आहे तो सावकार त्यांना म्हणायचा की अगदी झिंगराजी तू कुत्र्याच्या गळ्यामध्ये चिठ्ठी जरी बांधून पाठवली तरी त्या चिठ्ठीच्या सोबत मी पैसे तुला पाठवून देईल. हळूहळू तो जो माणूस आहे चाराने दिले की 1 रुपया लिहून ठेवायचा, 1 रुपया दिला की 10 रुपये लिहून ठेवायचे, आणि अशा पद्धतीने व्याजाचं व्याज त्या ठिकाणी आकारलं जायचं. आणि या आकारणीच्या माध्यमातून एक दिवस सगळी जी जमीन आहे ही सगळी जमीन गाडगे बाबांच्या वडिलांची सगळी जमीन त्या सावकारानं गिळंकृत केली, ती जमीन पूर्णपणे सावकाराच्या ताब्यात गेली. आणि मग कफल्लक झालेला हा माणूस, म्हणजे झिंगराजी कफल्लक झाले, कुठल्याही प्रकारचा पैसा त्यांच्याजवळ राहिला नाही, आता कोणी जवळ येईना, कोणी त्यांना जेवण देईना, कोणी त्यांना दारू देईना, आणि वाईट अशी अवस्था, त्यांचा मृत्यू त्यांच्या डोळ्याच्या समोर दिसायला लागला. आणि मग गाडगे बाबांचे जे वडील आहेत झिंगराजी आणि त्यांची आई सखूबाई यांना, या दोघांनी झिंगराजीला गाडगे बाबांना घेतलं, म्हणजे छोट्या डिबूजीला घेतलं, आणि त्यांच्या मामाकडं हे लोक आलेले आपल्याला साधारणपणे दिसून येतात. म्हणजे चंद्रभान मामा आणि कौतुकबाई नावाची मामी मामी आहे, चंद्रभान खल्लारकर या नावाचा त्यांचा तो मामा होता, आणि त्या मामाला ते त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं जे गाव आहे ते गाव सोडून आले. आणि त्यांचा मृत्यू समोर दिसत असताना आपल्याला झिंगराजी जे आहेत त्यांना आयुष्यभराचा पूर्ण मोठा पश्चाताप झाला, की त्यांना असं वाटलं की अरे आपण ह्या देवदेवाच्या नादी लागलो, आपण हे देवकार्याच्या नादी लागलो, आणि देवकार्याच्या नादी लागल्यामुळं आपलं जे नुकसान आहे ते प्रचंड मोठं नुकसान झालं. आर्थिक नुकसान तर झालं पण बौद्धिक सुद्धा नुकसान झालं. आणि मग गाडगे बाबांना म्हणजे सखू महाकारभार आटपला, मराया मी सोयऱ्याच्या दारामध्ये आलो, आता इथे कुणीही नाहीये आणि कुणीही माझ्या तोंडामध्ये पाणी घालायला सुद्धा या ठिकाणी नाही. आणि ही अशी अवस्था आपली कशामुळे झाली तर देव कार्यामुळं, म्हणजे देवाच्या नादी लागलो आणि या दत्रा क्षेत्रांच्या नादी लागलो, आणि त्या देव कार्यामुळं माझी ही अशा प्रकारची अवस्था झाली, माझा कारभार आता पूर्णपणे आटोपलेला आहे. आणि मग तू सखू तू एक काम कर की घरामधले ते जे देव आहेत, मग ते भुलेश्वरी होती, आसराई होती किंवा आणखी काही देवीच्या मूर्त्या होत्या, देवांच्या काही मूर्त्या होत्या, त्यांनी सांगितलं की ते सगळे देव गोणपाटामध्ये म्हणजे पोत्यामध्ये ते सगळे देव देवभर माझ्या डेबुले त्या देवाचा वारा सुद्धा लागू देऊ नको, आणि ते जे देव आहेत ते देव सगळे भुलेश्वरी नावाच्या नदीमध्ये ते देव टाकून दे, माझा डेबू हा नास्तिक झाला, बाटगा झाला तरी सुद्धा मला चालेल, पण अशा पद्धतीनं त्याला, म्हणजे मी ज्या पद्धतीनं वागलो तशा पद्धतीनं माझा मुलगा वागायला नको आहे. आणि मग असं सांगितल्याबरोबर हे असं सांगितल्याबरोबर आणि हे सगळं सांगून या डेबूजीनं जो आहे झिंगराजीनं जो आहे त्या डेबूजी आणि त्याची जी बायको होती सखूबाई हिच्या समोर आपला जीव सोडला किंवा प्राण आपला सोडला, आणि त्यांचा जो शेवट आहे तो शेवट झाला. गाडगे बाबा गाडगे बाबांच्या समोर आता हा लहान मुलगा डेबूजी हा अत्यंत छोटा मुलगा त्याच्यासमोर हा सगळा प्रसंग घडतो आहे. आणि अशा प्रकारचा प्रसंग घडत असताना या लहान मुलाला फक्त एक जाणीव झाली की अरे नेमकं काही ना काहीतरी होतं आहे, काही ना काहीतरी चाललेलं आहे, आणि आपल्या वडील आपल्या डोळ्यासमोर गेलेले आहेत,
काही ना काहीतरी नक्की झालेलं आहे. आणि मग आपले वडील कशामुळे गेले, त्यांना कळायला लागलं की आपले वडील केवळ मद्यपान करायला लागले किंवा दारू प्यायला लागले, आणि त्या दारू पिण्याच्या नादातून आपल्या वडिलांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आपण आयुष्यभर एकच गोष्ट करायची, कधीही त्या दारूच्या थेंबाला आपला हात लावायचा नाही किंवा कधीही दारूच्या थेंबाला आपण शिवायचं नाही. अशा प्रकारे त्यांच्या मनाची मानसिक जी जडणघडण होत होती, त्या जडणघडण कशा पद्धतीनं त्यांची व्हायला लागली. डेबूजी जे होते, हे डेबूजी लहानाचा मोठा व्हायला लागला. हळूहळू हा डेबूजी त्या मामांची जी गुरं होती त्या गुरांच्या पाठीमागे जायला लागला. आणि लक्षात घ्या की गुरांच्या पाठीमागे हा डेबूजी जायला लागला. जो डबा असायचा फडक्यामध्येच भाकरी, आता डबा कसा असायचा तर एक कापड आहे, आपणही सुद्धा तशा प्रकारच्या भाकरी फडक्यांमध्ये बांधून नेलेले आहेत. आणि त्या सगळ्या मित्रांनी म्हणजे जे गुराखी मुलं होती ती सगळी मुलं एकत्र करायची, त्या एकत्र केलेल्या मुलांच्या समोर सगळ्यांनी त्याच्या घरून जे जे काही जेवायला आलेलं आहे ते सगळं एकत्र करायचं आणि सगळ्यांनी तिथं खायचं. इथं काय झालं पहा की वर्णव्यवस्था जी होती किंवा जातीय व्यवस्था जी होती, ही जातीय व्यवस्था मोडीत काढायचं काम गाडगे बाबांना त्या ठिकाणी केलं. ह्या छोट्या डेबूजीने केलं. घरी आल्यानंतर डेबूजी काय करायचा, ती गुरं वगैरे सगळी बांधायची, छानपैकी गुरं धुवून आणायची, त्यांना खायला घालायचं, गुरांचं रूप पालटायला लागलं, मामाला थोडंसं बरं वाटायला लागलं. आणि हा जो डेबूजी आहे, हा डेबूजी संध्याकाळ झाल्यानंतर गावाच्या बाहेर अशी जी काही मुलं आहेत ती मुलं त्या ठिकाणी सगळी जमायची. एखादा कुणीतरी पत्र्याचा डबा आणायचा, आणि तो डबा कशासाठी आणायचा, तो वाजवण्यासाठी तो पत्र्याचा डबा आणायचा. कुणीतरी फरशीचे तुकडे आणायचे किंवा दगड आणायचे, दगड म्हणजेच त्यांचे ते टाळ असायचे, आणि ते जे टाळ आहेत ते टाळ वाजवायचा प्रयत्न त्या सगळ्या मुलांनी करायचा. आणि अरे काय फोन आला होता मध्येच. हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय का आपला? हॅलो, येतोय आवाज? हा, एक फोन ओके ओके ओके, एक फोन मध्येच आला होता, तू बंद करायला. हा ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. त्यानंतर हा जो डेबूजी आहे, हा डेबूजी त्या रानामध्ये जायचा, ते लोक वाजवायचे सगळे, ती मुलं जी आहेत ती मुलं सगळी वाजवायची. आणि मग त्यांना शोधत कुणीतरी यायचं. त्यांना शोधत आल्यानंतर तिथं लक्षात असं यायला लागलं तिथल्या गावकऱ्यांच्या की हा डेबूजी जेवण एकत्र करतो आहे, हाच डेबूजी या मुलांना एकत्र करतो आहे, आणि आमच्या जातीमधल्या मुलांना सगळ्यांना मिसळण्याचं काम करायचं काम जो आहे हा डेबूजी या ठिकाणी करतो आहे, आणि हे काहीतरी चुकीचं घडतं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे लोक आहेत ते लोक या डेबूजीच्या संदर्भामध्ये किंवा वेळ वाकडं सुद्धा बोलायला लागायचे. पण गाडगे बाबा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते काम त्यांचं त्यांनी चालूच ठेवलेलं होतं. हळूहळू गाडगे बाबांचं पेशन झालं पा. फोन सारखाच येतोय, माझा मोबाईल चालला. चल चल, हा तो त्यांनी ह्याच्यावर जावा एक दोन तीन चार. हा, त्यानंतर हे जे डेबूजी आहेत, डेबूजींचं प्रमोशन झालं. मी तुम्हाला असं सांगत होतो की त्यांचं पदोन्नती झाली किंवा प्रमोशन झालं. प्रमोशन काय झालं, तर गुराकडे असलेले डेबूजी शेतामध्ये कामगार म्हणून त्या ठिकाणी ते जायला लागले. आणि कामगार म्हणून त्या ठिकाणी ते जायला लागले आणि शेतामध्ये बैल हाकणे, आऊत हाकणे, शेतामधली छोटी मोठी कामं करणे, मामाला खूप चांगलं वाटायला लागलं की हा मुलगा आणि फुकट कामाला ते काहीच नाही. त्यांनी फक्त आपल्या शेतामध्ये काम करायचं. मामाची जवळजवळ 56 एकर शेती होती. आणि डेबूजीचे जे वडील आहेत झिंगराजी जानोरकर, ते ज्या पद्धतीने व्यसनांच्या आहारी गेले त्याच पद्धतीने हा मामा जो आहे, मामा सुद्धा व्यसनांच्या आहारी जायला लागला. आणि हळूहळू हळूहळू मामाची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा कमी व्हायला लागली, कारण सावकाराच्या घशामध्ये जायला लागली. आणि एक दिवस हा डेबूजी त्या रानामध्ये पाळी घालत होता. पाळी घालत असताना तो जो सावकार आहे, लठ्ठा नावाचा एक सावकार, त्याच्या सोबत आणि काही दोन लोकांना तो घेऊन आला. तो दोन लोकांना घेऊन आला. डेबूजी आपलं फानायचं काम जे आहे मान खाली घालून त्या ठिकाणी त्याचं चाललेलंच होतं. आणि तो सावकार असं म्हणतो की अरे बघता काय, या शेतामध्ये आपलं नाव आऊत काठी घाला आणि आपली घोडी त्याच्यामध्ये घाला आणि आपला ताबा या शेतावरती घ्या. डेबूजी असं सांगतात, म्हणजे त्यावेळेला तो छोटा मुलगाच आहे, ते स्वतः सांगतात की अरे बाबा तुमचं माझं काही शत्रुत्व नाही, मी माझी शेती करतो आहे आणि तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका. आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर एक तो जो सावकार आहे, अरे बघता काय म्हटला, हनुमंत नावाचा एक महार समाजाचा एक माणूस, आता त्या काळामध्ये बौद्ध धर्म वगैरे हा काही प्रकार नव्हता, पण त्या माणसानं
स्वतः घोड्याला टाच मारली आणि तो शेतामध्ये आला. गाडगे बाबानं त्या पास काढली, आपल्या सगळ्यांना पास माहिती आहे, अवतारला ती पास असते आणि ती पास काढली, त्या घोड्याला एक रपाटा मारला आणि त्या माणसाला सांगितलं की तुझ्या माझं काही शत्रुत्व नाही, तुला माझ्याशी भांडायचं असेल तर बायकोचं कुंकू पुसून ये. आणि गाडगे बाबा अगदी त्याच्या अंगावरती धावून गेले. धावून गेल्याबरोबर ते जे दोन त्या सावकारांना आणलेली ती जी दोन माणसं होती ती माणसं पळून गेली. सावकाराच्या घोड्याला सुद्धा गाडगे बाबाने फटका मारला की सावकाराचा फेटा पडला आणि तो जो घोडा आहे तो घोडा उधळला, तो सावकार सुद्धा त्या ठिकाणावर निघून गेला. पुढे ही जी कीर्ती आहे ही कीर्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला साधारणपणे दिसून येते आणि हळूहळू काय व्हायला लागलं. ही जी कीर्ती आहे त्यांची ही कीर्ती मीटिंग झालाय ना? मीटिंग बंद होत नाही, चालू आहे मीटिंग. नाही ते बंद झालं गावडेच. हॅलो 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 हॅलो. हा 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 सर, काय तर बोला बोला सर बोला. ते काय झालं माझ्याच आवाजाला, ते माझ्याकडनं स्पीकर माझा म्यूट झाला होता. हो का, बरोबर, कारण 10 पुन्हा राज्यशास्त्राचा आहे म्हणून म्हटलं. चालेल 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 बोला रेकॉर्ड होते. बोला सर, तुमचं हार्दिक स्वागत. मोबाईलचा जरा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ जो आहे तुम्हाला सगळ्यांना ते पाहायला मिळतच आहे त्याच्याबद्दल. आणि तुम्ही सगळेजण मला सहन करताय त्याच्याबद्दल तुमचे मी आभार शेवट मानणारच आहे. असो, मी तुम्हाला सांगत असं होतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे जे टर्निंग पॉईंट असतात ते टर्निंग पॉईंट येतात. पा मला तुम्हाला सांगायचं असं आहे की गाडगे बाबा त्या ऋणमोचनच्या यात्रेला गेले. त्यांच्या कमरेला 1 रुपया त्यांच्या मामाने जो दिलेला होता तो धोत्रामध्ये त्यांनी कमरेला 1 रुपया अडकवलेला होता. आणि काय व्हायला लागलं की गाडगे बाबांनी त्या नदीमध्ये उडी मारली, पाण्यामध्ये उडी मारली. आणि पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर आंघोळ करून गाडगे बाबांच्या लक्षात आलं की अरे आपला 1 रुपया त्या पाण्यामध्ये पडलेला आहे. गाडगे बाबा बुड्या मारायचे आणि परत हातामध्ये घ्यायचं तर त्या हातामध्ये वाळू यायची आणि पाणी यायचं. तो 1 रुपया काहीही केल्या सापडेना. बराच वेळ गाडगे बाबांनी तशा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर शेवटी ते जे पाणी आहे हातामध्ये पाणी आणि वाळूच यायची. आणि ते पाणी आणि वाळू निघून गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे त्याने असं ओळखलं की अरे बाबा आपलं जे आयुष्य आहे हे आपलं आयुष्य सुद्धा अशा प्रकारे असंच ते निघून जाईल, आपणही काहीतरी केलं पाहिजे. पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे जे टर्निंग पॉईंट असतात ते येत असतात. आपण त्यांना कॅश केलं पाहिजे, आपण त्यांना ओळखलं पाहिजे, वेळीच आपण ओळखलं पाहिजे. आणि तशा प्रकारे ओळखण्याचं जे काम आहे ते गाडगे बाबांनी त्या ठिकाणी केलं. गाडगे बाबांची मनस्थिती जी आहे ती मनस्थिती पूर्णपणे बदलली. हे पाणी जसं निघून गेलं तसं माझं आयुष्य निघून जाईल आणि मी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव त्यांना झाली. घरी आले बाबा आणि घरी आल्यानंतर तो जो विचार आहे त्यांचं पूर्णपणे जीवनमान पूर्णपणे बदललं, त्यांचं वागणं बदललं, त्यांचं बोलणं बदललं. आणि एक दिवशी संध्याकाळी हा बाबा किंवा एक दिवशी संध्याकाळी हा छोटा डेबूजी घरामधून बाहेर निघाला, अंगावरची चांगली कपडे काढून ठेवली, जुनेर किंवा जुनं धोतर त्यांनी त्या ठिकाणी नेसलं. अंगणामध्ये पडलेलं एक जे गाडगं होतं, एक खापराचं गाडगं होतं किंवा डेरा होता, तो ते गाडगं त्यांनी डोक्यामध्ये अडकवलं आणि हातामध्ये काठी असावी. आणि म्हणून गाडगे बाबा रात्रीचे 3 वाजता जवळपास घरामधून बाहेर पडलेले आहेत. जाताना त्यांनी त्यांच्या मुलांच्याकडे एकदा दृष्टी टाकली. पहा की विरक्ती काय असते. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांना अशा प्रकारचं प्रकार करणं अजिबात शक्य नाही. त्या आईच्याकडे त्यांच्या स्वतःच्या आईकडे त्यांनी बघितलं. गाडगे बाबांच्या आई तोपर्यंत हयात होत्या. बायकोकडे बघितलं, त्या मुलांच्याकडे बघितलं आणि गाडगे बाबा जगाच्या प्रवासाला घरामधून निघून गेले. हे सण म्हणजे 1905 साली. पहा की गाडगे बाबांचा जन्म 1876 चा आणि 1905
म्हणजे जवळजवळ 30 वर्षानंतर गाडगे बाबांनी स्वतःचं जे घर आहे ते घर सोडलं, कुठं जायचं माहित नाही, काय करायचं माहित नाही, पण त्यांनी मात्र त्यांचं जे घर आहे ते घर सोडलं. आणि घर सोडल्यानंतर 1905 ते 1917 अशी जवळपास 12 वर्ष गाडगे बाबांनी पूर्णपणे जो देश आहे तो देश पूर्णपणे हा जो देश आहे हॅलो बोला बोला सर ते मीच दिसतं ना मला बोला बोला. गाडगे बाबांनी हा जो देश आहे तो जवळपास 12-13 वर्षामध्ये तो पूर्णपणे फिरून काढला. म्हणजे लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारचं तिकीट जवळ नाही. एक रेल्वे मधला एक किस्सा तुम्हाला सांगतो की एका म्हणजे ते गाडीमध्ये बसायचे, प्रवासाला निघायचे, टीटी त्यांना अडवायचा आणि टीटीनं त्यांना अडवलं की त्यांच्याजवळ तिकीट नसायचं. तिकीट नसल्यानंतर टीटी ती गाडी स्टेशन येईल तिथं गाडगे बाबांना उतरून द्यायचा आणि उतरून दिल्यानंतर पुन्हा दुसरी गाडी आली की पुन्हा ते टीटीचं दुर्लक्ष झालं की गाडगे बाबा त्या गाडीमध्ये बसायचे आणि पुन्हा निघून जायचं. टीटीच्या लक्षात आलं की ह्या माणसाला मगाशीच मी उतरवलेलं होतं आणि परत हा माणूस बसला. मग एका टीसीनं त्यांना मारलं पा, एक चापट त्यांना लावली. लावल्यानंतर समोरचा जो माणूस होता त्या सीटवर बसलेला, गाडगे बाबा खाली बसायचे शौच कुपाच्या जवळ किंवा जिथं संडास रेल्वेमध्ये असतं अशा ठिकाणी गाडगे बाबा बसायचे आणि तिथंच बसून ते प्रवास करायचे. एका माणसानं बघितलं की यांना गाडगे बाबांना हा माणूस मारतोय किंवा वेडं वाकडं बोलतोय, तो माणूस असं त्यांना म्हणाला की अरे मी तुमचं तिकीट काढतो. गाडगे बाबा त्याला असं सांगतात की अहो एका चापटीच्या मोबदल्यामध्ये 100 किलोमीटरचा माझा जर प्रवास होतो आहे तर काय हरकत आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण जो देश आहे तो देश आपला फिरून किंवा सगळा देश जो आहे तो देश पाहिला पात्याने. आणि त्यांचं जे काम आहे ते काम अशा पद्धतीने सुरू झालेलं होतं. जे गाडगं घरामध्ये घेतलेलं होतं त्यांनी घरामधून जाताना घेतलेलं होतं, ते गाडगं तहान लागल्यानंतर त्या गाडग्यामधूनच पाणी प्यायचं, त्याच गाडग्यामधून त्यांनी जेवण करायचं आणि ऊन लागलं तर डोक्यामध्ये ते गाडगं अडकवायचं. म्हणजे या डेबूचा ते गाडगे बाबा त्या ठिकाणी झाले. त्यांच्याजवळ एक झाडू असायचा, त्या झाडून गाव झाडायला सुरुवात करायची. म्हणजे त्याला त्यांना चापरेबुवा असं सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते नाव पडलेलं होतं. आणि अंगावरची जी कपडे आहेत, आता लक्षात घ्या की अंगावरची कपडे फाटणार तुटणार मग कुठला तरी दोरा बघायचा, कुठल्या तरी चिंध्या चांद्या बघायच्या आणि त्या अंगाला लावायच्या, त्या कपड्याला शिवायच्या, त्याच्यातून ते गोधडे बुवा सुद्धा झालेले आपल्याला साधारणपणे दिसून येतात. पा गाडगे बाबांच्या असं लक्षात आलं की या देशामधला म्हणजे 12 वर्ष फिरल्यानंतर त्यांना एक गोष्ट जाणवली की आपल्या देशामध्ये जातीयता आहे. म्हणजे एका पाटलाच्या वाड्यासमोर ते जातात आणि एका माईला म्हणतात ती माई भिक्षावाड, ती माई त्यांना त्या ठिकाणी घरातून पोळी घरामध्ये केलेली आहे, पुरणपोळीचं जेवण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या माईला ते म्हणतात भिक्षावाड. माई त्यांना जुनं म्हणजे त्या घरामधली ती जी माऊली आहे ती शिळपाकं घेऊन येते. गाडगे बाबा त्यांना असं सांगतात की अरे घरामधून मला वास येतो आहे पुरणपोळीचा आणि तुम्ही मला अशा पद्धतीचं शिळपाकं वाढताय, मला पोळी खायची आहे. आता त्या काळातला तो पाटील आहे, तो पाटील हातामध्ये चाबूक घेतला त्या पाटलानं आणि तो पाटील घेऊन आला, चाबूक घेऊन आला आणि काय पाहिजे रे तुला भिकारडे असं वगैरे म्हणायला लागला. आणि त्या चापकानं एक चापकाचा फटका मारायचा आणि लगेच फटका मारला की परत म्हणायचा काय पाहिजे तुला. गाडगे बाबा शेवट त्यांना सांगायचे की नाही मला पोळीच पाहिजे. आणि शेवटी लक्षात घ्या की इतक्या वेळा मारलं गाडगे बाबांना, प्रत्येक वेळेला गाडगे बाबा असं म्हणायचे की मला पोळीच पाहिजे. आणि मग ही जी पोळी आहे लक्षात घ्या की अशा पद्धतीने फटका मारल्यानंतर शेवटी एका बाबळीची फांदी त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या चापकानं मारून त्याचा हात दुखायला लागले. शेवटी या काट्यानं ह्याला जर अंगाला ह्या माणसाला टोचवलं किंवा मारलं तर हा माणूस निघून जाईल. गाडगे बाबांना त्यानं त्या बाबळीच्या काठीनं मारलं, त्या बाबळीच्या त्या फांदीनं मारलेलं आहे, अंगामध्ये काटे गुंतलेले आहेत किंवा काटे रोवलेले आहेत आणि गाडगे बाबा अंधारामध्ये निघून गेले. एक माणूस त्यांना भेटला. गाडगे बाबांच्या विवळणं सुरूच असतं ना, लक्षात घ्या की त्या अशा पद्धतीनं ते जे काटे आहेत ते काटे काढायचं त्याचं काम अंधारात बसून चालू होतं. आणि त्या माणसाने विचारलं कोण आहे, तर त्याही ठिकाणी गाडगे बाबा सांगतायत की मी माणूस आहे पुरणपोळी खातोय. लक्षात घ्या की हे जे वाक्य आहे, हे जे गाडगे बाबांच्या तोंडचे जे शब्द आहेत, हे तोंडचे शब्द की वर्णव्यवस्थाचा अनुभव माझ्या स्वतःला सुद्धा यावा किंवा भिकाऱ्यांना जो जशा पद्धतीचा अनुभव येतो तशा पद्धतीचा अनुभव मला सुद्धा यावा. म्हणजे अशा अपघाताच्या पुरणपोळ्या गाडगे बाबांना आयुष्यभर खाल्ल्या पा. पण म्हणजे खऱ्या किंवा वास्तव जीवनामध्ये या बाबांनी स्वतः कधीही पोळीला हात लावलेला नाही. जे अन्न त्यांना पाहिजे होतं ते अन्न मिळवण्यासाठी गाडगे बाबा त्या ठिकाणी ते काम करायचे आणि एखाद्याचं काम करायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये एक भाकरी मागायचे आणि तळहात भर
की भाकरी मागायचे, कुत्रं तिथं आलं तर अर्धी भाकरी त्या कुत्र्याला टाकायचे आणि अर्धी स्वतःच भाकरी खायचे. फुकट कुणाचंही खाल्लेलं नाही. समोरून एखादी माऊली डोक्यावरती भारा घेऊन आलेली आहे, पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या डोक्यावरचा भारा, गवताचा भारा असू द्यात, वैरणीचा भारा असू द्यात, तो घेऊन टाकायचा. किंवा एखादा कुंभार जर गाडगी मडकी बनवत असेल त्या कुंभाराच्या तिथं जायचं आणि त्या कुंभाराच्या ह्याच्यावरती काम करायचं आणि त्याला सांगायचं की मला एक गाडगं त्या ठिकाणी दे, आणि ते गाडगं घ्यायचं आणि तो माणूस जेवायला आणायला निघून गेला की गाडगे बाबा त्या ठिकाणावर निघून जायचे. एका ठिकाणी गाडगे बाबा गेले, त्यांना एका पारामध्ये पारावरती अडवलं. अडवल्यानंतर लोक असं म्हणतात की कोण आहे, तर ते गाडगे बाबा सांगायचे मी माणूस आहे. शेवटपर्यंत त्यांनी मी गाडगे बाबा किंवा मी डेबूजी चेंगराजी जानोरकर असं काहीही सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं की मी माणूस आहे. आणि मग त्या बाबाला म्हणजे ह्या डेबूजीला त्या लोकांनी एका झाडाला बांधलं. बांधल्यानंतर गाडगे बाबा तिथंच थांबले आणि कुठं जाणार आहे तर इकडं जायचंय, कुठून आला तर इकडून आला. कुठं जायचं हे सुद्धा नेम नाही, काहीही सांगायचं नाही. आणि शेवटी कंटाळून त्यांना कुणीतरी सोडून द्यायचं. गाडगे बाबांचं जे आयुष्य आहे हे अशा पद्धतीनं चाललेलं होतं. हळूहळू त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की या गावामध्ये रोगराई जे आहेत, आपला भारतीय समाज किंवा आपला महाराष्ट्रीय समाज हा त्या काळामधला हा शिकलेला नाही, अशिक्षित आहे, अडाणी आहे, ह्या जत्रा करतो आहे, यात्रा करतो आहे, बकरे कोंबडे त्या ठिकाणी कापतो आहे, आणि याच्यातूनच ह्याच्या जे शिक्षण आहे हे शिक्षण झालेलं नाही. कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था यांची चांगली नाही आणि अज्ञानाच्या खोल गर्तेमध्ये हे लोक अडकलेले आहेत. यांना आपण बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे रोगजंतूचे मूळ अड्डे जे आहेत हे अड्डे झाडून स्वच्छ केले पाहिजेत. हे जे गाडगे बाबा होते काय करायचे की दिवसा पा की गाव झाडायचे, एखाद्या गावामध्ये यायचं आणि गाव डायरेक्ट झाडायला सुरुवात करायचं, कोणाला काहीही म्हणायचं नाही. आणि ते बघितल्यानंतर कोण माणूस आहे बाबा हा गाव झाडतो आहे, गावकरी हळूहळू त्यांच्या त्या कृतीमध्ये सहभागी व्हायचे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी या लोकांच्या डोक्यामध्ये जी घाण आहे ती घाण त्या कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे बाबा नाहीशी करायचे. म्हणजे लोक गाडगे बाबा तिथं सांगायचे की संध्याकाळी इथं कुठल्या तरी एका बुवाचं कीर्तन होणार आहे. आणि अशा ठिकाणी मग नंतर ते संध्याकाळी गावकरी सगळे जमायचे. गावकरी जमल्यानंतर अरे हा सकाळीच दाढी वाढलेला हा जो माणूस आहे, कपडे फाटलेला हा जो माणूस आहे, हा काय आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणून लोक त्या ठिकाणावर निघून जायचे. हे गाडगे बाबा आणि मग ते गाडगे बाबा स्वतःचं कीर्तन, त्यांचा आवाज जो होता तो आवाज अत्यंत पहाडी अशा पद्धतीचा त्यांचा आवाज होता. आणि त्या आवाजानं गेलेला प्रत्येक माणूस पुन्हा एकदा त्या ठिकाणाहून माघारी यायचा. आणि माघारी आल्यानंतर गाडगे बाबांचं कीर्तन असं रंगात यायचं. आणि त्याचं कीर्तन म्हणजे काय, सवाल जवाबच असायचे. मग ते लोकांच्या डोक्यामधलं त्या कीर्तनाच्या माध्यमातून उदाहरणं द्यायचे. आणि काय उदाहरणं द्यायचे, तर तुमच्या देवाला कपडे घालता येतात का, तुमच्या देवाला जेवता येतं का, तुमच्या देवाला कुत्र हाणता येतं का, तुमच्या देवाला अमकं करता येतं का, आणि मग देव किती. मग कुणीतरी सांगायचं की नाही देव एकच आहे, देव एकच आहे, आपण सगळी त्या परमेश्वराचीच लेकर आहोत. मग गाडगे बाबा मसुबाचं नाव घ्यायचे, गाडगे बाबा देवीचं नाव घ्यायचे, गाडगे बाबा मर्यायचं नाव घ्यायचे, गाडगे बाबा खंडोबाचं नाव घ्यायचे. आणि अशा पद्धतीनं मग देवांची जी संख्या आहे ही देवांची संख्या अगदी 33 कोटी पर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचायचे. आणि मग ह्या असल्या देवाच्या नादी ज्या देवाला तुमचं कुत्र हाकलता येत नाही, त्या पिंडीवरचा नैवेद्य कुत्र्यानं खाल्ला तर अशा प्रकारचं हे जे हकलता येत नाही तो देव तुम्हाला काय करणार आणि तुमचं काय नेमकं करणार, अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये ते एक नवीन विज्ञानाचं वारं जे आहे ते नवीन विज्ञानाचं वारं त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न करायचे. एक प्रसंग तुम्हाला या निमित्तानं सांगतो की एक दहाव्याचा कार्यक्रम होता. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे दहाव्याला आपण त्या कावळ्याची वाट बघत बसतो, म्हणजे नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचे आणि त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवायचा आणि तो कावळा कधी येऊन त्या पिंडाला कधी कावळा शिवतो आहे असं आपण पाहतो पा. आणि कावळा जर नाही घाला तर कोणीतरी त्या गायी घेऊन येतं आणि त्या गायी घेऊन आल्यानंतर त्या गायीने तो नैवेद्य शिवला की मग आपण लोक सगळे निघून जातो. गाडगे बाबा त्या ठिकाणी जातात आणि तिथं तो दहाव्याचा कार्यक्रम चालू असतो. कार्यक्रम चालू असतो आणि गाडगे बाबांना जोराची भूक लागलेली आहे. गाडगे बाबा म्हणतात की मला तो नैवेद्य खायला द्या, आता तो कार्यक्रम चालू आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये कुणीतरी येते आणि तो तसा प्रकारचा नैवेद्य आहे, तो नैवेद्य त्या ठिकाणी तो मागतो आहे. आणि मग गाडगे बाबांना तो नैवेद्य काही दिला जात नाही, नैवेद्य दिला जात नाही. गाडगे बाबा नदीमध्ये जातात आणि नदीमधलं जे काही पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी बाहेर फेकतात, ओंजळीनं पाणी फेकतात. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते लोक त्या ठिकाणी येतात आणि विचारतात काय करतो रे, तर गाडगे बाबा त्या ठिकाणी सांगतात की त्या डोंगराच्या पलीकडे माझी जमीन आहे, त्या जमिनीला मी इथून पाणी घालतो आहे. मग ते सांगतात अरे वेडा आहेस तू, किंवा तुझ्या बापाने असं केलं होतं का की इथून पाणी तुझ्या शेताला कसं जाईल. गाडगे बाबा त्यांना असं सांगतात की अरे बाबा तुमचा जर नैवेद्य त्या स्वर्गामध्ये असलेल्या तुमच्या पित्रांच्या पर्यंत जाऊन पोहोचतो किंवा तुमच्या वडिलांच्या पर्यंत तुमचा नैवेद्य जाऊन पोहोचतो, तर माझं पाणी इथल्या इथं जाऊन का पोहोचणार नाही. मित्रांनो, हा जो विचार आहे
हा वैज्ञानिक अशा पद्धतीचा विचार अगदी साध्या साध्या शब्दांच्या माध्यमातून गाडगेबाबांनी हा जो विचार आहे तो विचार आपल्याला सांगितलेला दिसून येतो. सत्यनारायणाचं आणखी एक उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी देतो पहा की गाडगेबाबा वर्गणी गोळा करायला लागले. गाडगेबाबांनी पैसा गोळा केला. कशासाठी पैसा गोळा केला? तर त्यांनी आपण जे जे काही आहे त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत महाराष्ट्रभर राबवले. अनेक धर्मशाळा त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. पण लोक त्या ठिकाणी यायचे, जेवण करायचे आणि निघून जायचे. मिष्टान्न खायचे, निघून जायचे. कपडे वाटली जायची, जेवण वाटलं जायचं. हळूहळू बाबांची जी कीर्ती आहे ती बाबांची कीर्ती सगळीकडं सर्व दूर त्या ठिकाणी पोचायला लागली. आणि ही कीर्ती पोचायला लागल्यानंतर गाडगेबाबांनी आपण या ही जी वर्गणी जमवलेली आहे, ही जी देणगी जमवलेली आहे, या देणगीच्या आपण विश्वस्त आहोत. आणि मग वर्गणी गोळा करण्यासाठी असेच ते महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरायला लागले. समुद्राच्या कडेला गेल्यानंतर त्यांना एक खारे पाटणचा तो प्रसंग आहे. आणि तो प्रसंग असा आहे की पा की गाडगेबाबा तिथं जो माणूस होता त्या माणसाला असं सांगतात की अरे बाबा त्यांचा जो एक वर्गणी गोळा करणारा माणूस होता आज मुहूर्त नाही, अमकं तमकं वगैरे बऱ्याच गोष्टी होतात, सत्यनारायण घातला पाहिजे. आणि मग बाबा त्यांना उदाहरण असं देताना असं सांगतात की अरे बाबा या सत्यनारायणाची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 100 रुपये वर्गणी कशाला, 250 रुपये वर्गणी कशाला. आपण जरा जास्त वर्गणी त्या ठिकाणी त्या कुठल्या तरी त्या काकाला देऊया आणि समुद्राच्या कडेला तशा प्रकारचा तो सत्यनारायण आपण घालू. आणि मग त्या समुद्रामध्ये बुडलेल्या ज्या नौका आहेत, हिरे माणिक मोती पाचू जे जे काही आहे हे सगळं गोळा त्या वरती येईल. पण हे सांगण्याच्या पाठीमागे त्याचा वैज्ञानिक जो आधार होता तो आधार या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. मी खरतर अनेक गोष्टी मला या निमित्ताने सांगता येतील. ऐसे मेले कोटानी कोटी काय रडू एकासाठी. हा जो माणूस आहे या माणसाने 1952 साली स्वतःची गाडगेबाबा मिशनची स्थापना केली. अनेक वस्तू त्यांनी किंवा अनेक धर्मशाळा महाराष्ट्रभर बांधल्या. आणि या धर्मशाळांचा आपल्या वादी वारसांनी, आपल्या मुलांनी किंवा आपल्या कुणीतरी घरातल्या माणसाने या प्रॉपर्टीवरती हक्क सांगू नये म्हणून त्यांनी गाडगेबाबा मिशनची त्या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. पा ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा मुलगा स्वतःचा वारल्यानंतर त्यांना त्यांना ती बातमी आली की तुमचा मुलगा वारलेला आहे. गोविंद नावाचा त्यांचा मुलगा जो होता त्याला कुत्र चावलं आणि तो गेला. मुदगल त्यांचा मुलगा लहानपणीच गेलेला होता. एक राहिलेला होता तो जो गोविंद आहे त्याला कुत्र चावलं आणि तो गेला. बाबांना निरोप आला. बाबा क्षणभर गंभीर झाले आणि म्हणाले ऐसे मेले कोटाने कोटीन काय रडू एकासाठी. कारण ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वीलाच त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं होतं. 4 भिंतींचं जे घर आहे त्या घरांच्या घरामध्ये त्यांचा जीव जो आहे तो जीव त्यांचा रमत नव्हता. त्यांनी बाहेर स्वतः त्यांनी ह्या जगालाच आपलं घर मानलेलं होतं. पा लोकांना ते सांगताना सांगायचे की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तुम्ही ज्या अनाथांची किंवा गोरगरिबांची जी सेवा कराल, तीर्थी धोंडा पाणी किंवा जत्रा में फतरा बिठाया तीरत बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुल जाणे. मला सांगायचं तुम्हाला असं होतं की महात्मा कबीराचं हे जे वाक्य आहे, महात्मा कबीरांचा हा दोहा आहे, म्हणजे जत्रा में फतरा बिठाया. आज आपण ज्या अनेक दगडांना किंवा अनेक देवांना ज्या ज्याच्यामधला जो फोलपणा आहे तो फोलपणा उघड करायचा सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तिथं जो काही सगळं होतं, कर्मकांडाला बाबांचा विरोध होता, त्यांचा देवांना विरोध होता असा काही प्रकार नाहीये. कर्मकांड जी चालतात त्या निमित्तानं किंवा जो ज्या त्या ठिकाणी जी लुटालूट चालते धर्मक्षेत्राच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाला त्यांचा जो विरोध आहे तो विरोध आयुष्यभर साधारणपणे गाडगेबाबांनी तो मांडलेला आहे. पर्यावरणाचा विचार सुद्धा त्यांनी आपल्या कार्यातून किंवा आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी पर्यावरणाचा विचार सांगितला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. लक्षात घ्या की आज आपल्याकडे गावरान गाई आता अर्थात त्यांची संख्या जी आहे ती संख्या खूप कमी व्हायला लागली. गावरान गाईचं जे शेण आहे त्या शेणामध्ये किती जीवाणू आहेत आणि केमिकलमुळे नेमका कुठला प्रकार आपल्या लोकांच्या वरती झालेला आहे किंवा कॅन्सर नावाचा एक मोठा आजार ह्या आपण ज्या पिकांना जे केमिकल राष्ट्रीय केमिकल्स वापरतो अशा प्रकारच्या केमिकल मधून तो आजार आलेला आहे. आणि याचा जो विचार होता, पर्यावरणाचा जो विचार होता, तो विचार आपल्याला त्या माध्यमातून गाडगेबाबांनी गोपाल गोपाला देवकी नंदन गोपाला या संस्कृतीच्या माध्यमातून त्यांनी तो विचार जो आहे तो विचार सांगायचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला होता. पा मी अनेक गोष्टी वेळेच्या अभावी अनेक गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला सांगता आलेल्या नाहीयेत किंवा तेवढा वेळही आपल्याजवळ नाहीये. आजही तुम्हाला फक्त जाता जाता मात्र मी निश्चितपणे एक गोष्ट सांगेन की गाडगेबाबांची जी मुलगी होती आलोका नावाची जी मुलगी होती तिची एक मुलगी आहे. आणि तिचं म्हणजे विठाबाई नावाची तिची मुलगी
आज अर्थात ती हयात नाहीये, तिचे जे नातू आहेत श्रीकृष्ण नाचवणे आणि विष्णुपंत नाचवणे, हे जे पंतू, सॉरी माफ करा पंतू, म्हणजे गाडगे बाबांचे ते पंतू आहेत, हे पंतू आजही गाडगे बाबा मिशन मध्ये त्या नागरवाडीला, म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये गाडगे बाबांच्या त्या मिशन मध्ये ते काम करत असताना आपल्याला दिसून येतात. पहा म्हणजे गाडगे बाबांचा, म्हणजे मला तुम्हाला सांगायची शेवटी एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगेल, एक दोन चार मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की 6 डिसेंबर 1956 साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं, त्यांचा मृत्यू झाला, आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बरोबर 14 दिवसांनी संत गाडगेबाबांचं सुद्धा निर्वाण झालं. म्हणजे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये बाबा ऍडमिट होते, तिथून बाबा निघाले, आणि ते निघाले ते आपल्या संस्थांची व्यवस्था लावत लावतच ते अमरावतीला गेले. त्यांनी असं सांगितलेलं होतं की माझा मृत्यू जो आहे हा कुठल्या जंगलात आला तरी चालेल, कोणत्या गावात आला तर, कुठल्याही गावात आला तर माझ्या ह्याच्यावरती अंत्यसंस्कार करता आले तर करा, नाहीतर करू नका, नगरपालिका येईल माझी बॉडी घेऊन जाईल. किंवा त्यांनी त्यांचा मृत्यू जो आहे तो माझा मृत्यू हा कुठल्या तरी जंगलामध्ये यावा, माझं शरीर जे आहे किंवा माझी जी बॉडी आहे ती हिंस्र सापदांना किंवा घारींना गिधाडांना खायला मिळावे. म्हणजे हा विरक्तीचा जो विचार आहे, केवढा मोठा विचार, मला सांगा की बाबांनी सांगितलेलं होतं की माझ्या शरीराचा एक ना एक भाग या पर्यावरणाच्या उपयोगी यावा, माणूस धर्माच्या उपयोगी यावा. आणि मग हा जो विचार आहे, हा विचार बाबांना सांगितला अमरावतीवरून, त्यांनी सांगितलं की म्हणजे नागरवाडीला त्यांची एक धर्मशाळा आहे, तिथं गोशाळा आहे, आणि त्या गोशाळेमध्ये मृत्यू यावा, सगळे लोक निघालेले आहेत. गाडगे बाबांना हयात असताना महाराष्ट्राच्या सरकारने तेव्हाच्या एक गाडी दिलेली होती, त्या गाडीमधून ते सगळेजण निघालेले आहेत, आणि निघाल्यानंतर ती नदी उलटायच्या अगोदरच किंवा नदीच्या पुलावरती ते आले, आणि त्या नदीच्या पुलावरती गाडगे बाबांचा रात्री 12:20 त्या ठिकाणी त्यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू झाला. मग बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 13-14 दिवसांनी, म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर हळहळले गाडगे बाबा, आणि ते सांगितले की बाबासाहेबांनी अजून जीवन जगायला पाहिजे होतं. बाबासाहेबांच्या मृत्यूचा जो धक्का आहे तो धक्का गाडगे बाबांना सहन झाला नाही. 20 डिसेंबर 1956 हा जो महात्मा आहे हा महात्मा आपल्यातून निघून गेला. मी जाता जाता शेवट मित्रांनो तुम्हाला एकच सांगेन की गाडगे बाबांना ज्या कंपनीमध्ये नोकरी केली, ज्या कंपनीमध्ये नोकरी केली त्याचं नाव होतं जीवन, आणि पगार होता तळहातभर भाकरी आणि चटणी किंवा वरणाचं पाणी. आणि याच हे जोरावरती गाडगे बाबा भुके कंगाल लोकांची जी सेवा आहे ती सेवा आयुष्यभर करीत बसला. आयुष्यभर त्यांनी भुकेल्या लोकांची, आंधळ्या लोकांची, पांगळ्या लोकांची जी सेवा आहे ती सेवा केली. शिक्षणाचा विचार मार्गी लावावा म्हणून त्यांनी गाडगे बाबा मिशनची स्थापना केली. त्यांनी सांगितलं की वह्याला साडी, वह्याला कपडे घेऊ नका, जी विहीन येईल तिला साडी घेऊ नका, घरामधलं भांडं मोडा पण मुलायले शिकवा. हा जो विचार होता हा विचार गाडगे बाबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्यामध्ये तो लोकांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी म्हणजे पहा की मला गाडगे बाबा मी पाहत असताना मला संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलं त्या पसायदानासारखंच गाडगे बाबांनी स्वतःचं मृत्यूपत्र सुद्धा करून ठेवलेलं आपल्याला साधून दिसून येतं. त्याच्यातल्या एक दोन ओळी मग फक्त मी तुम्हाला सांगतो की भुके कंगालांना पाणी द्या किंवा त्यांना आंधळ्या पांगळ्यांना शिकवा, त्यांना तुमच्या ओसरीवरती आसरा द्या. तुम्ही त्यांना निवारा नाही देऊ शकला तर किमान तुमच्या ओसरीवरती आसरा द्या. जो शिकतो म्हणेल त्याला शिक्षण द्या. आणि अशाच पद्धतीनं माणूस धर्म जो आहे तो माणूस धर्म वाढवायचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आयुष्याच्या अखेरपर्यंत करा. जो विचार बाबांनी त्या ठिकाणी सांगितला तोच विचार आपणही आपल्या मनामध्ये ज्ञानेश्वरांच्या रूपाने, पसायदानाच्या रूपाने जो जे वांछील तो ते लाहो, हाच विचार गाडगे बाबांनी त्यांच्या त्या मृत्यूपत्राच्या माध्यमातून सांगितलं. त्यांच्या जीवनाची ही चतुश्रुती होती आणि तीच त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला. वेळेच्या अभावी किंवा मध्यंतरी ह्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे काही विषयांतर सुद्धा झालं. आपण सगळ्यांनी मला सहन केलं. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य वाळुंज सरांनी सुद्धा माझे हे व्याख्यान शेवटपर्यंत ऐकलं. तुमच्या सर्वांचे मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. ज्या सर्वांनी ऐकलं त्या सर्वांनी मला सहन केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. गावडे सर, आजपर्यंत आम्हाला संत गाडगे बाबांच्या संदर्भामध्ये खूप वरवरची माहिती माहीत होती. म्हणजे त्यांच्या आयुष्याची जी सखोलता आहे किंवा त्यांच्या जीवनाची माणुसकीची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ आज आपल्या व्याख्यानातून आम्हाला समजलेली आहे. मी सातारले सरांना अशी विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. गावडे सरांनी आज अकॅडमिक लेक्चर सिरीज मध्ये
मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये संत गाडगे बाबा यांचे जीवनचरित्र या विषयावर आपले विचार व्यक्त केले. गावडे सर, आपण खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे की संत गाडगे बाबा यांचं जीवनचरित्र अर्धा एक तासामध्ये सांगणं खूप कठीण आहे. आपण या विषयावर पीएचडी ही केलेली आहे. संत गाडगे बाबा यांनी गावोगावी जाऊन स्वच्छता केली. अगदी पण दुर्दैव आज असं आहे की ज्या समाजामध्ये संत गाडगे बाबा जन्माला आले फक्त त्या समाजानेच फक्त गाडगे बाबांची जयंती साजरी करायची की काय. महाराष्ट्र शासनाने ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगे बाबा यांच्या नावाने सुरू केली. परंतु आज ही समाज आपला संत गाडगे बाबांना स्वीकारतोय की न स्वीकारतोय. वास्तव्यता गाडगे बाबांनी सगळ्याच समाजातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे की कुठेतरी माझ्या मनामध्ये संत जाणू दे. आपण कमी वेळामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र सांगण्याचा खूप प्रयत्न केला आणि हे सांगत असताना आपल्याला खूप व्यत्यय आला. जसं संत गाडगे बाबा एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाऊन काम करायचे, आपल्यालाही या दरम्यान मोबाईलवर तरीही आपण या अडचणीला न जुमानता आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नक्कीच हे विचार विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. मराठी विभाग आणि कला महाविद्यालयाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी यांचेही आभार. मला वाटतं की मगाशी जयश्री पोद्दार यांनी हँड राईज केलेला होता, त्यांचा कुठला प्रश्न आहे का? मॅडम उपस्थित आहेत का? जयश्री पोद्दार हो आहेत आहेत आहेत. हँड राईज केला होता, तुमचा कुठला प्रश्न आहे का जयश्री पोद्दार मॅडम? नाही नाही, त्या विद्यार्थीने आहेत आमच्या. ठीक आहे, हँड राईज झाला होता म्हणून म्हटलं की प्रश्न आहे की काय. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. दुसरा आहे. चल, मनपूर्वक आभार सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आपले सगळ्यांचेच आभार.